लॉकडाऊन वाढलंय, आता नवे नियमही आलेत, पण म्हणजे नेमकं काय झालंय, काय चालू राहणार आणि काय बंद राहणार, चला पाहू. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्व मॉल्स, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमान सेवा देखील 31 मे पर्यंत बंदच राहील. गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाईन्स नुसार हॉटेल्स बंद राहणार आहेत. होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे. 31 मे पर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. ग्रीन झोन मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्येच राज्य बस आणि टॅक्सी सेवा चालू राहणार आहे. स्टेडियम तथा क्रीडा संकुल उघडणार आहेत, परंतु प्रेक्षकांना तिथे परवानगी नाही. देशातील सर्व राज्यांच्या संमतीने आंतरराज्य बस सेवा सुरू करता येऊ शकते. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर मात्र बंदी कायम ठेवण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालय आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा निर्णय हा राज्य सरकार घेणार आहे. लग्न समारंभात 50 हून अधिक लोक नसावेत. अंत्यसंस्कारासाठी देखील 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी देण्यात आलेली नाही. कुठल्या गोष्टींना देण्यात आलेली आहे परवानगी, चला पाहूया. बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आंतरराज्य प्रवासाला परवानगी मिळाली. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणं आवश्यक असणार आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू होणार आहेत, मात्र प्रेक्षकांना तिथे जमा होण्याची परवानगी नाहीये. सरकारी कार्यालय आणि कॅन्टीन देखील सुरूच राहणार आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार 5 झोन तयार करण्यात आले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, कंटेनमेंट झोन आणि बफर झोन असे 5 असणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बफर झोन म्हणजे काय, चला पाहूया. शासन निर्धारित असे क्षेत्र की ज्यामध्ये ठराविकच आणि मर्यादित गोष्टींना परवानगी दिली जाणार आहे. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर इतर भागात ज्या गोष्टी सुरू राहतील त्या सर्वच्या सर्व गोष्टी बफर झोन मध्ये लागू करता येणार आहेत आणि या क्षेत्राला बफर झोन असं म्हटलं जातं. झोन प्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य हे राज्यांना देण्यात आलेलं आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांनी तशी मागणी केली होती. रेड, ऑरेंज आणि कंटेनमेंट तथा बफर झोनचं सीमांकन हे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यावेळी केंद्राच्या नियमावलींची दखल घेणंही गरजेचं आहे. कंटेनमेंट झोन मध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी असेल. मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी जाऊन पाहणी करणंही गरजेचं आहे. रात्री 7 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेतच सर्व दुकानं आणि मॉल्स सुरू करण्याची परवानगी आहे. स्थानिक प्रशासनाने कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी दुकानं आणि मार्केट ठरलेल्या वेळेतच सुरू राहील याची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलंय. सर्व दुकानांनी ग्राहकांमध्ये 6 फुटांचं अंतर राहील याची काळजी घ्यावी. एका वेळी एका दुकानावर 5 पेक्षा जास्त ग्राहकांना जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.